सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जमिनी त्यांच्या नावावर होण्यासाठी राज्य शासनाने मानवी अभिहस्तांतरण म्हणजे डिम्ड कन्व्हेन्स ही योजना सुरू करून नागरिकांना एक प्रकारे दिलासा देण्याचं काम केलं आहे. मात्र या योजनेविषयी तांत्रिक आणि कायदेशीर माहिती अद्यापही अनेक सोसायट्यांना माहीत नसल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी सोसायट्या पुढे येताना दिसत नाही आहेत. आणि म्हणूनच ही प्रक्रिया कशी असते, कोणते कागदपत्र आवश्यक असतात याविषयी नागरिकांना जागृत करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली डीम कन्व्हेन्स मार्गदर्शन मेळावा विष्णुदास भावे नाट्यगृहात यशस्वीरित्या संपन्न झाला. या प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आबासाहेब जराड, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, नगरसेवक, नगरसेविका, पालिका आणि सिडकोचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आणि सोसायटीच्या सदस्यांनी आपल्या समस्यांना वाचा फोडत थेट प्रश्न आणि मुद्दे उपस्थित केले. संपूर्ण दिवस संपन्न झालेल्या या मेळाव्यात नागरिकांचं पूर्णपणे समाधान झालं. NMTV ब्यूरो रिपोर्ट.